मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजोग वाघेरे पाटील यांचा 96,615 मतांनी पराभव केला. खासदार श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यात सरळ लढत झाली होती. मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच बारणे यांनी आघाडी घेतली होती. निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार महायुतीचे बारणे यांना 692,832 तर पाटील यांना 596,217 एवढी मते मिळाली. विजय दृष्टीपथात असल्याचा अंदाजानं आल्यानंतर बारणे हे समर्थकांसह बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर आले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष करत घोषणाबाजी केली. तसेच महायुतीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. मावळच्या जनतेने तिसऱ्यांदा माझ्यावर विश्वास टाकला आहे. मावळमधील 6 आमदार कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले. त्यांच्या मेहनतीचा विजय आहे. 10 वर्षे मतदारसंघात नागरिकांशी एकरूप राहून काम केले. जनतेने माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. त्यांचे आभार मानत मतदारांना, महायुतीचे कार्यकर्ते आणि नेत्यांना विजयाचे श्रेय देतो असल्याची प्रतिक्रिया खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे.